गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आपण डिस्कस करायचं आहे द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेसमधलं एडिटोरियल। आजचा आपला टॉपिक आहे युनायटेड नेशनशी संबंधित। युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीचे इलेक्शन झालं, त्या जनरल असेंब्लीमध्ये मालदीवचे अब्दुल्ला सहीद प्रेसिडेंट म्हणून नियुक्त झाले। तर त्याच्या संबंधित आपण आर्टिकल पूर्ण पाहणार आहे युनायटेड नेशन जनरल असेंब्ली। आपला टॉपिक आहे आजचा युनायटेड नेशन जनरल असेंब्ली। ठीक आहे, पहिले टॉपिक सांगून देतो जनरल असेंब्ली। ठीक आहे, या युनायटेड नेशन जनरल असेंब्लीचं नाही काय इलेक्शन झालं। या इलेक्शनमध्ये मालदीव जिंकलं हे इलेक्शन। मालदीव वर्सेस अफगाणिस्तानमध्ये इथं फाईट झाली आणि मालदीव जिंकलं। मालदीवचे अब्दुल्ला सहीद हे जनरल असेंब्लीचे प्रेसिडेंट नियुक्त झाले। अब्दुल्ला शहीद, ठीक आहे, शहीद असं शहीद। आता आपण याच्या संबंधित अगोदर बॅकग्राऊंड पाहू। पहिले पहा, युनायटेड नेशनचे नाही काय सहा अंग आहे, सहा बॉडी आहे, सहा अंग आहे युनायटेड नेशनचे। कोणते कोणते पहा, एक ते जनरल असेंब्ली आता पाहिलं आपण, दुसरं असते सेक्युरिटी काउन्सिल, तिसरं जे अंग आहे याचं इम्पॉर्टंट ते आहे सोशल अँड इकॉनॉमिकल कम्युनिटी, ठीक आहे, कमिशन। त्याच्यानंतर येते याचे सेक्रेटरीस्ट म्हणजे सचिवालय। त्यानंतर पाचवा येतं ट्रस्टशिप कौन्सिल आणि एक येते इंटरनॅशनल कोर्ट। ठीक आहे, तर पहा इंटरनॅशनल कोर्ट जे आहे जनरल असेंब्ली सगळ्यात इम्पॉर्टंट बॉडी याच्यातली समजली जाते। तर पहा कसं, तुम्हाला वाटतं सेक्युरिटी काउन्सिल इम्पॉर्टंट आहे, सेक्युरिटी काउन्सिलमध्ये काय आहे 15 मेंबर असते, ठीक आहे, आणि त्याच्यातले नाही काय 5 परमनंट मेंबर आहे सेक्युरिटी काउन्सिलमध्ये। तर ते 5 कोणते परमनंट मेंबर आहेत पहा, चायना, त्याच्यानंतर USA, UK, फ्रान्स आणि एक आहे रशिया नावाचा देश। हे 5 जे देश आहे हे सेक्युरिटी काउन्सिलमध्ये हे नाही का परमनंट मेंबर आहे आणि याच्याजवळ वेटो पॉवर आहे। ठीक आहे, जनरल असेंब्लीमध्ये 193 देश मेंबर आहे जनरल असेंब्लीचे। ठीक आहे, जनरल असेंब्लीचे 193 देश आणि या 193 देशात नाही काय कोणालाच नाही का वेटो पॉवर नाही। हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेटो पॉवर नाही आहे, म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट जर आपण पाहिलं तर कोणतं येते जनरल असेंब्ली। जवळपास जेवढे सदस्य आहे युनायटेड नेशनचे 193 देश, सर्वच्या सर्व सदस्य याचे नाही का मेंबर आहे। आता जर पाहिलं दुसरं इंटरनॅशनल कोर्ट जे आहे त्याचं हेडक्वार्टर आहे हेगमध्ये, ते आपला आजचा विषय नाही, आपला आहे जनरल असेंब्ली। तर आपण पाहू पाहिजे जनरल असेंब्लीचे कार्य कोणते आहे, असेंब्लीचे कार्य, ठीक आहे, वर्क कोणते मेन कसं वर्क करते पाहिजे। सगळ्यात पहिले हे काय करते जनरल असेंब्लीचे जे मुख्य कार्य आहे त्याच्यात पहा, जर नाही का पीस आणि सेक्युरिटी संबंधित जर विषय असेल, पीस आणि सेक्युरिटी संबंधित एखादा जर विषय आहे, दुसरं जर बजेटशी संबंधित विषय असेल, बजेट, ठीक आहे, युनायटेड नेशनचा बजेट राहत असेल त्याच्याशी संबंधित एखादा विषय आहे, तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जनरल असेंब्लीशी संबंधित जर एखाद्या देशाला जर नवीन ॲड करायचं असेल, म्हणजे युनायटेड नेशनमध्ये एखादा सदस्य देश वाढवायचा असेल, ठीक आहे, सदस्य ॲड करायचं असेल ॲड, तर असे निर्णय हे 3 निर्णय 2/3 बहुमतान घेतले जाते। पहा, एखाद्या ठिकाणी पीस आणि सेक्युरिटी संबंधी विषय असेल, बजेटशी संबंधित विषय असेल, एखाद्या सदस्याला ॲड करायचं असेल तर डिसिजन किती घेते 2/3 बहुमतानं। आणि दुसरं म्हणजे जर अदर कोणती गोष्ट असेल तर तिथं लागते 1/3 बहुमत। झालं एवढं क्लिअर, 1/3 नाही सॉरी, इथं नाही का सिम्पल मेजॉरिटी लागते, ठीक आहे, इथं लागते 2/3 आणि इथं लागते सिम्पल मेजॉरिटी। हे 3 सोडून दुसरं काम असेल तर ते ह्या जनरल असेंब्लीचे कार्य। आता झालं काय त्याच्यानंतर पहा, मालदीव कसा काय याच्यात म्हणजे याचा प्रेसिडेंट झाला, तर पहा याचा नियम कसा आहे, जनरल असेंब्लीचा जो प्रेसिडेंटचा कार्यकाळ राहते ना, जो याचा प्रेसिडेंट बनते त्याचा कार्यकाळ राहते 1 वर्षाचा। ठीक आहे, जनरल असेंब्लीत कुठून म्हणजे कसे नियुक्त केले जाते प्रेसिडेंट, तर पहा 5 रिजनमधून, एक रिजन आहे आफ्रिका रिजनमधून एक जण 1 वर्षासाठी निवडला जाईल प्रेसिडेंट, दुसरा आहे एशिया पॅसिफिक रिजनमधून निवडला जाईल,
एशिया पॅसिफिक रिजनमधून निवडल्या जाणं एका वर्षासाठी, तिसरं म्हणजे वेस्टर्न युरोपियनमधून, ठीक आहे, वेस्टर्न युरोपियन, तिसरा आहे ईस्टर्न युरोपियन, ठीक आहे, आणि पाचवा पार्ट आहे लॅटन अमेरिकन कंट्रीमधून एक देश निवडला जाते. तर पहा आता पहा, यावेळेस बारी होती एशिया पॅसिफिक रिजनची प्रेसिडेंट निवडायची ते एका वर्षासाठी. तर काय झालं, मालदीववाला समोर, ठीक आहे, मालदीवची बारी होती. मालदीव आणि अफगाणिस्तानमध्ये म्हणजे इलेक्शन झालं हे दोघात. तर भारतानं काय केलं, भारतानं नाही काय, आता भारत ह्या इलेक्शनच्या वेळेस भारत थोडासा नाही का टेन्शनमध्ये आला, कारण दोन्ही देश भारताच्या जवळचे आहे, डिप्लोमॅटिक रिलेशन आपले दोघांसोबत चांगले आहे. तर अनायसे या याच्यात नाही का मालदीवनं काय केलं, अगोदर त्याचा जो कॅन्डिडेट होता तो घोषणा केली. इंडिया पुढं टेन्शनचं काम होतं का, मालदीवला सपोर्ट करायचा का अफगाणिस्तानला सपोर्ट करायचा. तर इंडियानं यावेळेस काय केलं, अफगाणिस्ताननं काय केलं, लवकर कॅन्डिडेट घोषणा केली नाही, म्हणून इंडियानं काही दिवसा अगोदरच नाही का मालदीवचा जो कॅन्डिडेट होता अब्दुल्ला सहीद याला आपला सपोर्ट नाही काय घोषणा करून टाकली. तर अफगाणिस्तानला असं सांगण्यात आलं का तुम्ही कॅन्डिडेट घोषणा करायला वेळ लावला म्हणून आम्ही तुमच्यासोबत नाही. जोही कोणता प्रचार केला ना याचा प्रेसिडेंट इलेक्शनचा, सर्व प्रचार अब्दुल्ला सहीदला निवडून आणण्यासाठी इंडियानं केला, ठीक आहे. आता इंडियामुळे एक थोडंसं टेन्शन आहे का अफगाणिस्तानला मॅनेज करणं आहे त्याला, कारण याले 140 मतं पडले बहुतेक आणि याला बहुतेक 44 असे काहीतरी मतं पडले. इंडियानं याचा प्रचार केला. आता प्रश्न हा येते का इंडियाला काय घेणं देणं, इंडियानं का बरं असं केलं, तर पहा त्यामागचं रिझन आहे. मागच्या वेळेस काय झालं, या जनरल असेंब्लीचा जो प्रेसिडेंट होता ना हा होता टर्की या देशाचा. इथं काय झालं, जेव्हा इंडियामध्ये नाही का काश्मीर इश्यू झाला म्हणजे 370 हटवण्यात आली, त्यावेळेस या टर्कीच्या प्रेसिडेंटनं नाही काय पाकिस्तानचा साथ दिला खुलेआम, म्हणजे काही टेन्शन नाही, खुलेआम पाकिस्तानचा साथ दिला. त्यावेळेस इंडियाला तिथं थोडंसं असं फील झालं का हा प्रेसिडंट पाकिस्तानच्या बाजूनं झुकून राहिला आणि काश्मीरचा मोठा इश्यू झाला 370, त्यामुळे इंडियानं यावेळेस ठरवलं का जनरल असेंब्लीचा जो प्रेसिडंट राहे तो आपल्याकडून काय झाला पाहिजे, नियुक्त झाला पाहिजे. म्हणून इंडियानं काय केलं, मालदीवचा प्रेसिडेंटला काय केलं, सपोर्ट केलं डिप्लोमॅटिक रिलेशन वाढवण्यासाठी. त्यानंतर मालदीव आपल्यासाठी इम्पॉर्टंटही आहे, कारण मालदीवचं जर लोकेशन पाहिलं तर तिथून आपला सी रूट जाते, आपले रिलेशन अगोदरपासून मालदीवसोबत चांगले राहिले आहे. त्याच्यानंतर दुसरं भारताचं नाही काय 75वा आपली जे स्वातंत्र्य दिन आहे 75वा, तर भारताला स्वतःचा पॉवर शो करायचा आहे 75व्या वाढदिवसाची. आणि त्यावेळेस मालदीवचा जर प्रेसिडेंट आप म्हणजे जो जनरल असेंब्लीचा प्रेसिडेंट जर आपल्या हातात असन तर युनायटेड नेशनमध्ये आपण काय घेऊ शकतो, कार्यक्रम घेऊ शकतो. तर हे एक मेजर कारण आहे का भारताला आपल्याला पॉवर दाखवायचा आहे. आणि अशी शक्यता आहे की मालदीवचा जो अब्दुल्ला सईद काय करेल त्याचा सेक्रेटरी म्हणून भारताच्या एखाद्या ब्युरोक्रॅटला नियुक्त करणार आहे. तर हे एवढं सगळं आपण डिस्कस केलं मालदीव. तर तुमच्यासाठी प्रीसाठी एवढंच लक्षात ठेवा का युनायटेड जनरल असेंब्लीचे जे अध्यक्ष आहे अब्दुल्ला सईद झाले, कोणत्या देशाचे आहे, मालदीवचे. आणि हे फर्स्ट टाईम मालदीवला काय भेटलेलं आहे, याचं अध्यक्षपद भेटलेलं आहे. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.